नमस्कार, मी रुद्रनील जयराज लाड येता सातवेडे स्कूल. आज आपल्या समोर माझा बळी राजा दररोज मरतोय हा विषय घेऊन आलेलो आहे. पुन्हा पुन्हा ती चर्चा, प्रश्न काही सुटत नाही, गोळा बेरीज करूनही हातात काही उरत नाही. आयुष्याचं शेत माझ्या असं वाणी बोलतोय. होय, मी एक शेतकरी बोलतोय. संसाराचा रिता दिवा पैशा विना तेवत नाही, कर्जाशिवाय हिरवे स्वप्न हे शिवात काही मावत नाही. तुटपुंजीच्या मिळकतीवर संसार कसा चालवतोय. होय, मी एक शेतकरी बोलतोय. कधी उन्हाची झळ तर कधी पावसाची झळ, शिक्षण देण्या पाखरांना साधी धडपड. नशिबाची फुलं समजून काट्यांवरून चालतोय. होय, मी एक शेतकरी बोलतोय. खेळ असा नियतीचा, झुंज अशी नशिबाची. विनवणी तरी किती करू रुसलेल्या पावसाची. आभाळ भरून संकट हे दोन्ही हातांवर पेलतोय. होय, मी एक शेतकरी बोलतोय. स्वातंत्र्योत्तर काळात असं मानलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी, कारण तो काळच तसा होता. शेती ही भरघोस पिकत होती. शेतकऱ्याच्या घरी आर्थिक सुबत्ता होती. शेतकरी राजा ते भाकऱ्या अर्थाने राजा होते. परंतु कालांतराने निसर्ग चित्र हे बदलत चालले. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यांसारखी एकमागमाग एक आसमानी संकटे येत आहेत व शेतकऱ्याची अर्थव्यवस्थाच कोलमडतीये. आणि म्हणून माझा बळी राजा दररोज मरतोय. हरित क्रांतीच्या नावाखाली रासायनिक खते व औषधे यांचा भडीमार होतोय व शेतीची प्रत खालवते. आणि यातूनच शेतकऱ्यांपेक्षाच रासायनिक खते व औषधे बनवणाऱ्या कंपन्यांचा व व्यापाऱ्यांचाच फायदा होतोय. आणि म्हणून माझा बळी राजा दररोज मरतोय. तोच प्रकार धवल क्रांती देखील होते. दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा दूध विक्रीवाले व दूध डेअरीवालेच गब्बर झाले. शेतकरी राजा पण आहे तिथेच राहिला. उत्पादन खर्च व विक्री यातला व्यापारी शेतकऱ्याला मेळच लागू देत नाहीये. आणि म्हणून माझा बळी राजा दररोज मरतो. शेतकरी राजा हा एकेकाळी राजा असणारा सावकारी पाशात अडकून आत्महत्येचा विचार करतो. सरकारने जर शेतीमालाला योग्य तो हमी भाव दिला तर शेतकऱ्याची कुचंबना होईल का? तर नाही, नक्कीच नाही. कारण शेती हे असे एकमेव क्षेत्र आहे की ज्यामध्ये स्वतःच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला नसून तर तो व्यापाऱ्याला आहे. म्हणजे शेतीमध्ये राब राब राबायचं शेतकऱ्याने, कष्ट करायचे त्याने, आणि त्याचा भाव दुसऱ्यांना ठरवायचा. यातच शेतकऱ्याचं खर्चीकरण होतंय, मग तो देशधडीला लागतोय. आणि सरकार कसल्या तरी योजना काढून शेतकऱ्यांचे डोळे पुसल्याचा आव आणतोय. अरे तल्हाट, शेतकऱ्याला नकोय तुमची सहानुभूती, त्याला नकोय तुमचा अनुदान. त्याला फक्त त्याच्या मालाला योग्य तो हमी भाव द्या, मग शेतकरी देशच काय पूर्ण जग चालवील एवढी धमक व आत्मविश्वास आहे त्याच्या मनगटात. आणि म्हणून मला शेवटी म्हणावेसे वाटते, धरतीला म्हणतात शेतकऱ्याची आई, धरतीला म्हणतात शेतकऱ्याची आई, तरी आम्हा शेतकऱ्यांचा विकास का नाही? लोकांच्या पोटासाठी दिवसभर राबतो, स्वतः मात्र चटणी भाकरीवर जगतो. शेतात कष्ट करून निसर्ग कोपतो, दुष्काळाच्या भीतीने शेतकरी कापतो. मी शेतकरी झालो यात माझा काय गुन्हा? दुबार पेरणी करायला लागते पुन्हा. परमेश्वरा तू जरी कोपला तरी शेतकरी हरणार नाही. येणाऱ्या संकटाचा सामना करेल पण फास्ट घेऊन मरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.